आता ब्रेकिंग बातमी इथे, पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवणार अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे असं म्हटलेलं आहे. तर भाजप धर्माधर्माज वेगळं वातावरण करतंय असं देखील पवार म्हणाले. दिलीप वळसे पाटील गेल्याचं दुःख नाही असं सुद्धा पवारांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेसोबत 2.5 वर्षात अडचण नव्हती अशा प्रकारचं वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे वक्तव्य केलेलं आहे. पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवणार असं ते म्हणाले. कारवाई वगैरे या गोष्टी जाणार तेव्हा या सगळ्या रस्त्याला आम्ही कुठे जाणार नाही आहे. तुमच्यासारखे माफ करा शुद्ध उद्देश कोणी व्यक्ती असेल तोच त्यांना आशीर्वाद असतो. अपेक्षा होती की हे संघटन महाराष्ट्रामध्ये मजबूत करावं, पण नुसतंच मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणं ही अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून आहे. पूर्वीसुद्धा आम्ही त्यांच्यासमोर भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळं काहीतरी वेगळं काहीतरी घडतं आहे असं सांगायचं कारण नाही. आणि काय घडतं आहे हे आजकडे 2.5 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेला आम्ही सरकार स्थापन केलं त्यावेळेला आज काल ज्यांनी शपथ घेतली त्यांनी त्या सरकारमध्ये शपथ घेतली होती. त्यावेळेला काही शिवसेना त्याची चिंता कोणाला वाटली नाही. त्यामुळे आज काय म्हणतात त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायची आवश्यकता. असं अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी फरके नव्हते. आता माझी मुलगी चिंता तिथे गेली याचा अर्थ काही चुकीचं काम केलं असं नाही. शेवटी एकच काम केलेले मतविन्नता असते. ही मतविन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही.